स्टील का घर आ ठीक है एलिस की मैंने क्या कहा कैसा चला प्रॉब्लम चांगला चला असो दे असो दे अगर आओ दे बड़ा हे वो माला भी संग मंजुरा तो धर्मा गुरुवांचे तब कशी आता नहीं बरे त्यांची तबीत बरी ते रोहिणी आका आले ना त्यांनी औषध पाणी केलं आता बरं वाटतंय त्यांना रोहिणी आली पोहोचली सुद्धा मैं काय झालं इकडे आले निघाला त्या महादेव काकांनी फोन केला लगेच लगेच आले काय इकडे काय आले निघाली होती काय चाललंय का तुझं प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न जर थांब जरा अजून बघ रोहिणीला विचार ते वुमन आहे का नाही खूप काम होती आठ गणपती शोधण्याचा हा या मुलांचा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला असेल मला कल्पनाही नव्हती. सुरुवातीला मला नीलचा नवीन छंद आहे या चष्म्यात या गोष्टीकडे बघत होतो मी. अर्थात आता मला उत्सुकता आहेच पुढं काय सत्य कळत ते. माझ्या दृष्टीने अप्पांचं कालचं स्वप्न फार महत्वाचं आहे. मी त्या स्वप्नानेच मला इथे बोलवून घेतलंय असं म्हणणं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या श्रद्धा असतात. माझ्या दृष्टीने ते आठ गणपती सापडणं किंवा तो रहस्यमय दरवाजा उघडणं या गोष्टी काही फारशा महत्वाच्या नाहीत. माझ्या दृष्टीनं महत्वाचे आपण अग्निहोत्री आहोत. आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवून हा धर्मगुरु आपल्याला काय सांगणार आहे ते माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. म्हणजे गणपती आणि अग्निहोत्री आपण वेगळे करू शकत नाही. नाशकामध्ये आप्पा जेवढे वंदे होते तितकाचा चौकातला गणपती प्रसिद्ध होता. त्या गणपतीची पूजा आपला अग्निहोत्राचा मान हे सगळ्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे तो नाकारून चालणार नाही. मी म्हटलं प्रत्येकाच्या श्रद्धा वेगवेगळ्या असतात. तू काही मान्य करणार नाहीस म्हणा कारण ही गोष्ट माझ्या मनात येते. हा धर्मगुरु आपल्याला काय सांगतो हे एकदा तपासून घेतलं पाहिजे. म्हणजे त्यात कितपत तथ्य आहे हे बघितलं पाहिजे. अरे तो आप्पांच्या विश्वासातला माणूस होता इतक्या उतार वयामध्ये इथे येऊन खोटं कशाला काय बोलेल तू. नाही बाबा आजकाल फार नवीन नवीन गोष्टी एकदम समोर यायला लागल्यात. कधी कधी मला वाटतं ना की आप्पा काय प्रभा मामी काय हे माणसं मला कळलीच नाहीत. पण या सगळ्यांपेक्षा माझे विचार खूप वेगळे आहेत पण तरी सुद्धा त्यांच्यातला असेल एक. बघूया काय काय नवीन गोष्टी कळत आहेत भूतकाळातल्या. खरं तर भविष्यात नवीन नवीन गोष्टी कळत असतात आपल्याकडे उलटे भूतकाळातल्या नवीन नवीन गोष्टी कळायला लागल्यात. जे काही समोर येईल त्याला आपण अग्निहोत्री कुटुंबाने एकत्र येऊन सामोरं जायचं आहे. आता फक्त आपण सगळे एकत्र येण्याची वाट पाहूया. अरे कोणी आहे का घरात? श्रीपाद आलास तू? हो आता गेला जावं महादेवरावाचा हुकूम झाला. आलो कुठे तू आधी पहिले त्याचं दर्शन घेतो. तो आहे इथे कुठेतरी आतच आहे. सगळे जमलेत ना वाड्यात म्हणून खूप खुश आहेत साहेब. आता त्याला ना काय करू काय नको असं झालंय. बरं तू एवढं लवकर कसं काय आलास? फ्लाइट पकडून आलो मी ते चालतोय. मला भरपूर काम माझी खोळंबले तिथे मला लगेच जायला हवं. काय ते लवकर संपवा मी जाईन. म्हणजे आल्या आल्या जायची काय रे भाषा करतोस? हे बघ सगळे एकत्र जमलेत म्हणजे कारण महत्वाचं असणार नाही का? बर बर कुठाय तो धर्मगुरु कुठाय तो? आहेत ते आजारी आहेत म्हणून जरा झोपलेत. झोपलाय वाट लागली. म्हणजे आता एक दोन दिवस त्याला बरं व्हायला आणि मग साहेबांचा मूड येईल तेव्हा ते सांगणार. म्हणजे तीन चार दिवस जाणार. मी एक काम करतो मी जातो माझी कामं करतो त्याला बरं वाटलं की मला फोन कर. दोन तास आधी फोन कर मी फ्लाईट पकडून लगेच येतो. ठीक आहे मी जाऊ. श्रीपाद असं काय वागतोस तू? तुला तुला सगळी चेष्टा वाटते का? बरं तू तू चिडू नकोस बाबा तू चिडू नकोस. बरं ठीक आहे हात पाय तोंड धुजा मग नंतर बोलू आपण. जा जा जा. ओके ओके या. ये या बस सावक 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 दे 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 हे गे पाणी पे सावक. पुरी खाणी
धर्म आजोबा आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सगळे लोक इकडे जमलेत. आता ते सोन्याच्या गणपतीचं राहिलेलं रहस्य सांगून टाका ना प्लीज. हो सोन्याचा गणपती तुमच्याकडे आहे ना, मग तो आम्हाला देऊन टाका बघू. तुम्ही समधे अग्निहोत्री माणसं आज इथे एकत्र आलेले बघून माझ्या जीवाला फार आनंद झाला बाबानो, फार आनंद झाला. आप्पा असते ना, आप्पा असते तर त्यांना बी लय सुख वाटलं असतं बघ. पण काका, आप्पांनी तुम्हालाच कसं काय दिलं सोन्याचा गणपती? म्हणजे मामी असं काही बोलली नाही, ती तर म्हणाली होती की सोन्याचा गणपती. नाही पुरी, आप्पांनी तो गणपती माझ्याकडे नाही दिला, त्यांनी तो त्यांच्या मोठ्या मुलाकडे म्हणजे मोरबाकडे दिला. मोऱ्या म्हणजे आपलं मुरू काका ना. नाही पोरा, मुरू काका नाही, मुरू दादा, तो तुमचा मोठा भाऊ आहे. मोऱ्या आमचा मोठा भाऊ? आम्हाला कुठे मोठा भाऊ नाही, मीच मोठा आहे. थांबाने जरा, ते एवढं सांगतायत ना. वेडेस का तू? मोठा भाऊ असतो तर आम्हाला कळणार नसतं का? मोठा भाऊ वगैरे कुठे आम्हाला? अरे आप्पांना ते तुम्हाला कळू द्यायचं नव्हतं. त्याच्यामध्ये आप्पांचा काही बी स्वार्थ नव्हता. त्यांचं नशीब आणि त्यांच्या या नशिबाचा मी एकला साक्षीदार. आजोबा काय झालं होतं? आप्पांनी मुरू काकाला आमच्यापासून इतकं दूर का ठेवलं होतं? आप्पांची मुलं जगत नव्हती, त्यांची पहिली दोन मुलं जन्मताच गेली. वहिनी साहेबांनी किती व्रत वैकल्य, किती उपास तपास केले, कशाचा काय बी उपयोग झाला नाही बाळांनो. म्हणून मग आप्पांनी देवाच्या वाडीच्या मोरयाची करुणा भाकली, त्याला साकडं घातलं आणि आणि त्यो देवाचा प्रसाद घेऊन मी वाड्यावर आलो. कारण कारण वहिनी साहेब पुन्हा गरुदर होत्या. आप्पांनी सांगितलंय ना मॅटर्निटी होम मध्ये जावंच लागेल. नाही मला खूप भीती वाटते बाबा, तू सांग ना, जे काय व्हायचं ना ते इथेच होऊन जाते. अगं असं काय करतेस? जे काय व्हायचं ना ते इथेच होऊन जाते बाबा. ऐको तू, पर मी बोलते आप्पांशी. हा तू तू जरा शांत हो, जरा शांत हो, जरा शांत हो. अप्पा काय झालं? लक्ष्मी म्हणते बाळंतपण घरीच करूया, ती मॅटर्निटी होम मध्ये जायला घाबरती.
द्यावंच लागेल. मूल जर या घरात जन्माला आलं तर काय अप्पा? लक्ष्मी जर आणखीन 2 दिवसानंतर प्रसूत होती तर तिला होणाऱ्या मुलाला काही धोका नव्हता. पण मूल जर आज जन्माला येणार असेल तर त्याच्या पत्रिकेतला योग चांगला नाही. त्याला मातृवियोग आणि गृहवियोग अटळ आहे. मूल जर आईजवळ राहिलं किंवा घरात राहिलं तर दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका आहे. हे सगळं टळावं म्हणून मी देवाच्या वाडीच्या मोऱ्या गजाननला साकडही घातलं. हे गुरव अंगारा घेऊन आहे, पण आजची वेळ टाळता आली नाही. पत्रिकेतला योग टळणार नाही. पण अप्पा, बाळंतपण मॅटर्निटी होम मध्ये झालं तरी सुद्धा धोका राहतोच ना. निदान त्याचा वाड्यावर तरी जन्म होणार नाही. मॅटर्निटी होम मध्ये राहू दे, नंतर बघू. घरी चूल पेटणार आहे का आज? का दारोदार हिंडत बसू? ओम भवती भिक्षान देही करत. अहो, असं काय करताय? लक्ष्मी अडली आहे म्हणून आले होते. तिला कळा सुरू झाल्यात. तुझ्या पोटात का कळा सुरू झाल्यात? अहो, काहीतरी काय बोलताय? तिला तरी दुसरं कोण आहे माझ्याशिवाय? कळवळते होती बिचारी. का? पंचक्रोशी जनच्या नावाचा दबदबा आहे अशा महान वैद्यभुवांकडे औषध नाही का? त्यांची मात्रा लागू होत नाहीये. अहो, तुम्ही तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू का? बोल बोल बोल. लक्ष्मीला जे मूल होणार आहे ते आपण सांभाळूया. हो, अहो, कारण ते मूल जर इथे वाड्यावर आईजवळ राहिलं तर आईच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ते मूल वाड्यावर येता कामा नये. आणि आणि अप्पांनी तसं पत्रिका बघून सांगितलंय. म्हणजे ते संकट आपण सांभाळायचं कशासाठी? मला सांग, तू वांझोटी आहेस का? कमी नपून सके? ए बाई, रिसबुडांचं घर म्हणजे काय अनाथाश्रम नाही? आणि अकलेचे तारे तोडणं बंद करा. आता घरी चला आणि चूल फुंका. अहो, पण मी नाही. नाही नाही, तुम्ही कशाला घरी येताय? मी घरी जातो, चूल फुंकतो आणि राणी साहेबांसाठी ताट घेऊन येतो जेवायला. घरी या, बघतोच. अप्पा, यांच्या वतीने मी क्षमा मागते. बरोबर आहे केशवचा. असं कोण कोणाच्या मुलाचा का काय वार घेणार? मी घेऊ. मला द्या तुमचं पोर सांभाळायला. मी त्याचा सांभाळ करीन, त्याला वाढवीन. आता गरीबाचं घर आहे माझं, और मोऱ्या गजाननाच्या सान्निध्यात राहील ते पोर. आणि मला जसं जमल तसं मी त्याला वाढवीन, त्याचं कोड कौतुक करीन, लाड करीन. जन्माला येणार मूल जर सुरुवातीच्या काळात जगलं वाचलं तर देवाची कृपा. पण त्याच्या पत्रिकेतले योग असामान्य.
मोठेपणी एका तपस्व्यासारखं व्यक्तिमत्व असेल त्याचं, ज्ञानी अंतर्ज्ञानी. पण अग्निहोत्री हे आडनाव त्याच्या नशिबी नसेल. किमान मी हयात असेन तोवर फार गुंतागुंतीचं आयुष्य असणार आहे त्याचं. ही जबाबदारी तुम्ही पेलू शकाल? वय अप्पा वय, माझ्याकडे पैका नाही पण माझ्याकडे कारबंदीकडे मायला तोटा नाही. पोराबाळांचे लय हाऊस, तोंडचा घास काढून पोराला मोठं करू. आणि तुम्हाला जवळ परत हवं असेल तेव्हा घेऊन जा की तुमचंच पोर आहे. ते माझ्या जीवितात शक्य होईल असं मला वाटत नाही. मूल जरी तुझ्याकडे वाढलं तरी त्याच्यावर काही जबाबदारी देईन मी आणि तुझ्यावर आहे. तुम्ही काळजी सोडा अप्पा, मी आहे ना. अप्पा गाडी आली. चला चला चल प्रभा, लक्ष्मीला आधार दे. चल गजानन तुमचं भलं करू. देवा गजानन शब्द नीट होऊ दे रे बाबा. वहिनी साहेबांच्या डोळ्याला तर पाण्याची धार लागली होती. प्रभाताई लई असह्य होत्या आणि मी तर दहा वेळा पाया पडून त्यांना विनवत होतो, सांगत होतो, अप्पा या पोराला माझ्या पोटच्या पोराने वाढवण. मग आपणनी आणि प्रभाताईनी वहिनी साहेबाची समजूत काढली, मनावर दगड ठेवून त्या बी त्याला तयार झाल्या आणि आणि त्यांनी त्यांचं लेकरू माझ्या वटीत टाकलं. मग मी बी माझ्या शब्दाला जागलो. माझ्या आईपती प्रमाण त्याला वाढवला, सांभाळला, मोठा केला. आजोबा मग आमचा मुरू काका आत्ता कुठे? आम्हा सगळ्यांनाच त्याला भेटायचंय, सांगा ना प्लीज. अरे तेव्हाच मला देवाच्या वाडीवरून इथवर घेऊन आला, मला वाड्याच्या दारापाशी सोडलं आणि तो गेला कुठे तरी. गेले कुठे? गेले म्हणजे ते आमच्या समोर येणारच नाहीयेत का कधी? योग्य वेळी दिसेन असं म्हणाला. तुमच्या सगळ्यांवर त्याच लई जीव आहे बघ, लई जीव आहे. पण त्याच्या नशिबानच त्याला लांब नेलंय. आणि तो सोन्याचा गणपती? त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आलोय. आज पत्तूर कधी मी कर्तव्यात कसूर केली नाही, दिलेला शब्द मोडला नाही. पण आज जिंदगीच्या शेवटच्या टप्प्यावर मात्र मी चुकलो. आपणनी दिलेली देणगी मी आणि मोर्या नाही सांभाळू शकलो, नाही सांभाळू शकलो. म्हणजे मी आजारी आहे कळल्यावर
मोरया मला देवाच्या वाडीला भेटायला आला. तिथवर त्यो त्यो गणपती मोरयाकडेच होता. त्याने त्याची पूजा केली, आरती केली, पूजा केली आणि नंतर त्यो गणपती कसा कुठं कवा कधी गायब झाला काही कळलंच नाही हो.